आणि आज आपण पाहतोय की महाविकास आघाडीच्या कितीतरी पटीने जास्त ग्रामपंचायतीमध्ये सरपंच आणि सदस्य महायुतीचे आलेले आहेत. आणि आज आपण पाहतोय की महाविकास आघाडीच्या कितीतरी पटीने जास्त ग्रामपंचायतीमध्ये सरपंच आणि सदस्य महायुतीचे आलेले आहेत. या महायुतीला कौल दिला आणि जे ज्या लोकांनी मतदारांची प्रतारणा केली त्यांना लोकांनी घरी बसवलं. काय प्रतिक्रिया मोबाईल की मागे? ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर महायुतीला मतदारांनी कौल दिलेला आहे. मी मतदारांना मनापासून धन्यवाद देतो, मतदारांच्या मनापासून आभार मानतो. महायुती सरकारमध्ये गेल्या वर्षभरामध्ये जी केलेली विकासाची कामं आणि खऱ्या अर्थाने महाविकास आघाडीने थांबवलेली कामं, थांबवलेले प्रकल्प, त्याला आम्ही चालना देण्याचं काम केलं आणि या राज्याचा सर्वांगीण विकास करण्याचं धोरण आम्ही आखलं, भूमिका आम्ही घेतली. आणि म्हणून या राज्यातला सर्वसामान्य माणूस, अगदी शेतकऱ्यापासून उद्योजकांपर्यंत, महिला भगिनींपासून तरुणांपर्यंत, ज्येष्ठांपासून कामगारांपर्यंत, सगळ्यांना न्याय देण्याचं काम आमच्या सरकारने केलं आणि खऱ्या अर्थाने शासन आपल्या दारी खऱ्या अर्थाने पोहोचलेलं आहे. आणि त्यांच्या कृतीतून त्या मतदारांनी दाखवून दिलं आणि प्रेम व्यक्त केलं. आणि आज आपण पाहतोय की महाविकास आघाडीच्या कितीतरी पटीने जास्त ग्रामपंचायतीमध्ये सरपंच आणि सदस्य महायुतीचे आलेले आहेत. आणि म्हणून मी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. मी मुख्यमंत्री म्हणून, उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसजी, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि आमचं सगळं मंत्रिमंडळ आपापल्या परीने प्रत्येक भागामध्ये लोकाभिमुख जनतेला न्याय देण्याचं काम आम्ही केलं. म्हणून आज हा निकाल आपण पाहतोय. यांनी फक्त टोमणे, आरोप, प्रत्यारोप एवढ्यावरच वर्ष घालवलं आणि एकही दिवस असा सोडला नाही की सकाळपासून सुरुवातीपासूनच टीका टिप्पणी आणि टोमणे, आरोप प्रत्यारोप हे लोकांनी नाकारलं. ज्या लोकांनी मतदारांची बेईमानी केली, ज्या लोकांनी बाळासाहेबांच्या विचारांची गद्दारी केली आणि खऱ्या अर्थाने मतदारांनी शिवसेना भाजपा युतीला आणि आता अजितदादा पवार आमच्यासोबत आले या महायुतीला कौल दिला आणि जे ज्या लोकांनी मतदारांची प्रतारणा केली त्यांना लोकांनी घरी बसवलं. घरी बसण्याची सवय नाही तरी त्यांना होती नक्कीच. पण हेच कारण आहे की ते शेवटच्या जागा मिळाल्या आहेत तुम्हाला, ठाकरे गटापेक्षा दुपटीने जागा तुम्हाला मिळाल्या. हे मतदारांचं प्रेम आहे, मतदारांचा विश्वास आहे. मी त्यांना धन्यवाद देतो. उलट आमची जबाबदारी आता वाढलेली आहे, आणखी आम्ही काम करू, आणखी या राज्याचा विकास करू, आणखी उद्योगधंदे आणू, तरुणांना नोकऱ्या, हाताला काम, त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्याचं जे काही धोरण आम्ही आखलेलं आहे त्याला अधिक गती देऊ, अधिक चालू. मराठवाड्याचा सर्वत्र विजयी घोडदौड सुरू आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भात तुम्ही घेतलेली कौशल्यपूर्ण भूमिका ही नागरिकांपर्यंत पडले का? मराठा समाजाने देखील पाठिंबा दिला. सगळ्यांनी याच्यामध्ये सर्व समाजाने पाठबळ दिलं, पाठिंबा दिला, आशीर्वाद दिले, म्हणून हे शक्य झालं. आणि गेल्या 2.5 वर्षामध्ये 2.5 वर्षाची जी सुमार कामगिरी ही लोकांनी पाहिली, घरी बसून राज्य चालवता येत नाही हे लोकांनी दाखवून दिलेलं आहे. आणि केवळ 2.5 वर्षामध्ये एवढा भरघोस पाठिंबा या ठिकाणी जनतेने दिला आहे. ही अशी घोडदौड पुढे सुरू राहील, कारण कामाचा वेग आम्ही वाढवलेला आहे. आणि म्हणून पुढच्या येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये हेच महायुतीचं यश कायम राहील, किंबहुना यामध्ये वाढ होईल
आणि मी या ठिकाणी निश्चितपणे सांगू इच्छितो की येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या लोकसभेच्या निवडणुकीत 45+ जागा या राज्यामधून आम्ही देऊ आणि मोदी साहेबांचे हात बळकट करू, त्यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी या देशातल्या जनतेने निर्णय घेतलेला आहे.